सुंदरा मनामध्ये भरलीच्या आजच्या जगात आपण पाहणार आहोत की सज्जनराव चुकून दौलतवर पाणी उडवतात. दौलत चिडून त्यांच्यावर धावून येतो. सज्जनरावही त्यांना चिडून बोलत असतात. दौलतची माणसं सज्जनरावांना मारायला सुरू करतात आणि सज्जनराव तिकडून पळून जातात. इथे लतिकाच्या लग्नाची तयारी करण्यात सगळे व्यस्त असतात. तेवढ्यात तिथे दौलत येतो आणि बापू त्याचं स्वागत करतात. त्यावर दौलत, तुम्ही पत्रिका द्यायला विसरले पण आम्ही यायला विसरलो नाही असं बोलत त्यांना टोमणे मारतात. इथे सज्जनराव रडत अभिमन्यूकडे येतात आणि मला गुंडांनी मारलं असं अभिमन्यूला सांगतात. यावर अभिमन्यू, तुम्ही रडू नका म्हणत त्यांना शांत करतात. इथे दौलत बापूंसमोर गप्पा मारत बसलेला असतो. तेवढ्यात बापू चहाचं बघायला जातात. दौलत आबांकडे अभिमन्यूची चौकशी करतो. त्यावर इथेच आहे असं सांगत आबा त्याला उत्तर देतात. इथे अभिमन्यू त्या गुंडांना बघायला बाहेर येतो. दौलत बापूंना काही मदत लागली की सांगा असं सांगतो. अभिमन्यू सज्जनरावांना गुंड कुठे आहेत असे विचारतो. त्यावर लतिकाच्या घरी गेले असतील असे सज्जनराव त्यांना सांगतो. इथे सगळे गप्पा मारत बसलेले असताना तिथे अभिमन्यू, आशू आणि सज्जनराव येतात. त्याला बघून दौलतला चीड येते आणि तो परत सज्जनरावांना मारायला येतो. पण अभिमन्यू मध्ये उभा असतो आणि तो दौलतला अडवतो. दौलत सगळ्यांना सांगतो की यानेच माझ्यावर पाणी उडवलं आणि सज्जनराव अभिमन्यूला सांगतात की हाच तो गुंड आहे. यावर आबा दौलतला हे आपले जावई आहेत असं सांगून सज्जनरावांची ओळख करून देतात. हे कळताच दौलत त्यांना जवळ घेऊन सॉरी बोलतो आणि त्याच्या पोरांना त्यांना उचलून घ्यायला सांगतो. तेवढ्यात सगळे तिथे जमतात. दौलत पेढे घेऊन लतीकडे जातो आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. लतिका थँक यू बोलत तोंड वाकड करते. दौलत अभिमन्यूकडे येऊन बापूंना लोनचं माहिती आहे का असं विचारतो आणि लोन कॅन्सल झालं आहे हे सांगून टाक बापूला असंही सांगतो. यावर लतिकाच्या लग्नात राडा नाही पाहिजे असं अभिमन्यू दौलतला सांगत तिथून निघून जायला सांगतो. दौलत बापू आणि लतिकाची मस्करी करत असतो. अभिमन्यू आणि दौलतची भांडणं होतात आणि तेवढ्यात दौलत बापू आणि लतिकाला बोलवतो आणि त्या दोघांना काहीतरी सांगायचं आहे असं सांगतो. यावर अभिमन्यू त्याला अडवतो आणि त्याच्या हाताला खेचत त्याला बाहेर काढतो. अभिमन्यूच्या अशा वागण्यावर दौलतचा आवाज चढतो. त्या दोघांना अडवायला घरातले सगळे येतात. बापू त्यांना भांडणांचं कारण विचारतात. त्यावर दौलत खोटं कारण सांगून तिकडून निघून जातो. तो गेल्यानंतर अभिमन्यू बापूला सॉरी म्हणतो. दुसरीकडे दौलत कामिनीला बघून गाडी थांबवतो आणि तिच्याकडे बघतच असतो. यावर कामिनी, सुंदर मुलगी बघितली नाही का असा प्रश्न दौलतला करते. यावर तू मिस नाशिक आहेस म्हणून तुझ्याकडे बघतोय आणि फ्रेंडशिपचा हात पुढे करतो. यावर कामिनी त्याला खाली पाडत उत्तर देते आणि तिथून निघून जाते. इथे लतिका अभिमन्यूला अडवून तुझं काय चालू आहे असा प्रश्न करते. माझं लग्न आहे, मंडपात राडा करणार आहेस का असंही विचारते. यावर दौलतने सुरू केलं असं लतिकाला उत्तर देतो आणि तुझं लग्न मोडणार नाही असं बोलून अभिमन्यू तिथून निघून जातो. इथे सज्जनरावांचे आई वडील आणि सज्जनराव एका खोलीत असतात आणि आपल्याला हे लोक पैसे देतील ना असा प्रश्न त्यांची आई करते. यावर अभिमन्यूशी मी बोललो आहे असं सज्जनराव त्या दोघांना सांगतो. यावर त्यांचे वडील तयारी करून तू खोलीतच थांबायचं अशी सक्त ताकीद सज्जनरावांना देतात आणि आधी व्यवहार पूर्ण झाला पाहिजे असंही सांगतात. अभिमन्यू वेळेत लतिकाचे पैसे परत करू शकेल का जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली, फक्त कलर्स मराठीवर.